आपला भर नदी जोड प्रकल्पावर असणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय. तसंच राज्य कायमचं दुष्काळ मुक्त करायचंय, सोबतच ग्रीन एनर्जीवर आपला भर राहणार असल्याचं ते यावेळी बोलताना म्हणाले. आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय, नदी जोड प्रकल्पावर आपला भर असणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना म्हटलंय. राज्य कायमचं दुष्काळ मुक्त करायचं असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलेलं आहे. तर ग्रीन एनर्जीवर आपला भर राहणार असल्याचंही ते यावेळी एका मुलाखतीत बोलताना म्हणालेलं आहे. येत्या काळामध्ये गोष्टी तर अनेक करायच्या आहेत, योजनाही सगळ्या चालवायच्या आहेत, पण माझा भर जो असणार आहे तो नदी जोड प्रकल्पांवर असणार आहे. कारण मी आत्ता इरिगेशन मिनिस्टर म्हणून 4 प्रमुख नदी जोड प्रकल्पांना मान्यता दिली आहे. हे प्रकल्प महाराष्ट्राला कायम दुष्काळातनं मुक्त करू शकतात, कायम. त्यामुळे हे नदी जोड प्रकल्पांवर माझा भर राहणार आहे, ग्रीन एनर्जीवर माझा भर राहणार आहे. कारण आपण मागच्या काळामध्ये जवळपास 54,000 मेगावॅटचे वेगवेगळे प्रोजेक्ट हातामध्ये घेतले आहेत आणि या प्रोजेक्टमुळे 2030 साली महाराष्ट्रातली 52% वीज ही अपारंपरिक स्त्रोतातली म्हणजे ग्रीन एनर्जी असणार आहे.